हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा सब्जेक्ट पाहत आहोत. तर सेकंड टॉपिक ऑलरेडी चालू आहे आपलं, तुम्हाला नक्कीच आहे. गोल्डन रूल्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे, पुन्हा एकदा इथे रिवाईज करायचे आहेत आणि मग आजच्या कन्सेप्टमध्ये आपण जाणार आहोत. तर तीन अकाउंट्स आहेत आपल्याकडे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट आणि त्यांचे रूल्स. पर्सनल अकाउंटचे रूल्स, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके, सो पर्सनल अकाउंट मीन्स पर्सन असतो आणि पर्सन एक तर रिसिव्हर किंवा गिव्हर असणार आहे. जर तो रिसिव्हर असेल तर आपण त्याला डेबिट करणार आहोत आणि गिव्हर असेल तर आपण त्याला क्रेडिट करणार आहोत. रिअल अकाउंट नॉर्मली ॲसेटसाठी असतात, प्रॉपर्टीसाठी असतात. एक तर प्रॉपर्टी तुमच्याकडे येईल अकाउंटची किंवा तुमच्याकडून जाईल गोजा. जर येत असेल तर डेबिट, जात असेल तर क्रेडिट. म्हणून डेबिट वॉट कमसी, क्रेडिट वॉट गोजा. तिसरा नियम आहे नॉमिनल अकाउंटचा, त्याच्यामध्ये एक्सपेन्स, इन्कम, लॉसेस, गेन्स वगैरे असणार आहे. जर एक्सपेन्स लॉसेस असतील तर तुमच्याकडून खर्च झाला, खर्च डेबिट असतो. इन्कम आला तुमच्याकडे तर तो क्रेडिट असणार आहे. म्हणून रूल बनतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. या तीनही रूलचा उपयोग आता आपण पुढे करणार आहोत. तुम्हाला हे तीनही रूल लक्षात ठेवायचे आहे. जर पर्सन असेल तर तो रिसिव्हर किंवा गिव्हर, तो रूल बनतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जर प्रॉपर्टी असेल तर ती येईल किंवा जाईल, म्हणून डेबिट डॉट कम सी, क्रेडिट डॉट गोज आउट. आणि जर एक्सपेन्सेस असतील तर डेबिट म्हणायचं, इन्कम गेन्स असतील तर क्रेडिट म्हणायचं. तर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने पुढे करणार आहोत तुम्हाला नक्कीच कळेल. चला तर मग बघूया जो आपण सम पुढे शिकणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर स्टुडंट्स आज आपण एक वेगळा नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, जसं नाव आहे अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट आणि क्रेडिट. सो डेबिट आणि क्रेडिटचे जे काही रूल्स आहेत ते अप्लाय करून आपल्याला ट्रान्झॅक्शन थोडे अनालिसिस करायचे, म्हणजे ट्रान्झॅक्शन थोडे डिवाइड करून फोडून आपल्याला दाखवायचे ते कशा पद्धतीने ते दाखवते. तर ट्रान्झॅक्शन तुमच्यासमोर मी पाच ऑलरेडी लिहून घेतलेल्या आहेत. पहिला आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश रुपीज 20,000. याचा अर्थ बिझनेस सुरू झाला, कमेन्स म्हणजे सुरू झाला. तर बिझनेस सुरू झाला म्हणजे कॅश लागणारच. मग आपण समजा बिझनेस सुरू केला तर बिझनेसमध्ये कॅश आणली आणि मग बिझनेस चालू. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय रुपीज 10,000. बिझनेस चालू झाला तर सगळ्यात आधी गुड्स परचेसचं ट्रान्झॅक्शन आलं. क्रेडिट उधारीवर गुड्स घेतलेलं आहे अजयकडून 10,000 रुपये. कॅश सेल, आपण सेल केला तो ही रोखीनी कॅशनी 7,000. रिसिव्ह कमिशन रुपीज 500, आपल्याला कमिशन मिळालं 500 रुपयांचं. पेड रेंट, आपण रेंट हा खर्च केला तर तो 800 रुपयांचा. आता याच्या आधारे आपल्याला हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते इथे अनालिसिस करून दाखवायचे आहेत आणि त्यासाठी आपण हेल्प घेणार आहोत डेबिट आणि क्रेडिट रूलची. तर आपल्याला काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो. इथे तुम्हाला अशा पद्धतीने एक चार्ट बनवावा लागेल ज्याच्यामध्ये खूप सारे कॉलम्स आहेत. पहिला ट्रान्झॅक्शन्स ऍज इट इज लिहून घेणार, टू अस्पेक्ट्स किंवा टू इफेक्ट्स म्हणूया, अकाउंट्स इन्वॉल्व, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, रूल्स अप्लाइड, अकाउंट्स टू बी डेबिटेड, अकाउंट्स टू बी क्रेडिटेड. आता याचा उपयोग, खूप मोठा टेबल दिसतो तुमच्यासमोर, याचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल तुम्हाला आता पुढे बघायचं आहे. फोकस करायचं आहे नियमांचा वापर कसा होतो आणि ट्रान्झॅक्शन्स कशा पद्धतीने आपण विचार करून घेणार आहोत याचं तुम्हाला आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणूनच चालू करूया पहिलं ट्रान्झॅक्शन, जे वरती पास दिले आहेत तेच पुन्हा इथे येणार आहेत. तुम्ही सर्व लिहून घेतलेले आहेत आणि त्याचं अनालिसिस जे आहे ते मी तुम्हाला करून दाखवत आहे. कमेन्स बिझनेस विथ कॅश रुपीज 20,000. विचार करा आणि याच्यामध्ये दोन बाजू कोणत्या असतील त्या आपण इथे लिहिणार. तर सगळ्यात आधी मला कॅश दिसते. काय नक्की झालं, बिझनेस चालू झाला आणि आपण आपल्याकडची कॅश बिझनेसमध्ये आणली. बिझनेसमध्ये कॅश आली, कॅश ही रिअल असेट आहे. ओके ना, सो पहिला इफेक्ट मी लिहिणार कॅश कम्स इन. बिझनेसमध्ये पैसे आले की नाही, येस. आता जे तुम्ही आणले आहेत म्हणजे त्याला काय म्हणणार. आपण जे काही बिझनेसमध्ये आणतो त्याला काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. आता इथे बिझनेस चालू करणारा पर्सन कोण असणार आहे, प्रॉपरायटर. सो प्रॉपरायटर म्हणजे मालक बिझनेस. प्रॉपरायटर गिव्स द कॅपिटल. प्रॉपरायटरने कॅपिटल दिलं म्हणून म्हणजेच कॅश आली. बघा दोन बाजू कशा आल्या. नेहमी जेव्हा बिझनेस चालू होणार त्यावेळेस कसं असणार आहे की प्रोप्रायटर काय देणार आहे,
करणार आहे, म्हणजे प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ कॅपिटल असंही म्हटलं तरी चालेल आपल्याला. सो दोन प्रकारे दोन बाजू मिळाल्या, बिझनेस चालू होणं म्हणजे पैसेही येणं आणि कॅपिटलही येणं. ठीक आहे, आता याच्यात कोणतं अकाउंट आहे जे तुम्हाला दिसतंय? कम्स अकाउंट कुठे दिलाय का, इन अकाउंट कुठे असू शकतं का? कॅश अकाउंट येणार. कोणतं अकाउंट येणार? कॅश अकाउंट. याच्यात कोणतं अकाउंट भेटेल? कॅपिटल अकाउंट असतं याच्यामध्ये. कोणतं अकाउंट असतं? कॅपिटल अकाउंट. बघा आता इथे लिहिलं होतं अकाउंट इन्व्हॉल्व्ह कोणतं आहे, तर या कम्प्लीट ट्रान्झॅक्शन मध्ये अस्पेक्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह असणारं अकाउंट इथे लिहिलं. आता कॅश अकाउंटचं क्लासिफिकेशन, कॅश अकाउंटचं क्लासिफिकेशन म्हणजे आपले तीन अकाउंट, पर्सनल, रिअल की नॉमिनल. आता कॅश पर्सनल आहे का, रिअल आहे का की नॉमिनल आहे हे ओळखा. तर पर्सनल तर असू शकत नाही कारण कॅश कोणाचं नाव नसतं. ओके, कॅश ही असेट असते म्हणून याला रिअल अकाउंट म्हणतात. काय म्हणतात? रिअल अकाउंट. कॅपिटल अकाउंट पर्सनलच असतो, पर्सनल अकाउंट. बघा आता क्लासिफिकेशन म्हणजे तुमचे तीन अकाउंट ओळखायचे आहे. आता रूल कोणता आहे ना, रिअल अकाउंटला रूल काय येतो आताच डिस्कस केला आपण, डेबिट डॉट कम्स इन, क्रेडिट डॉट गोज आउट. आता एक कम्स इन आहे की गोज आउट आहे? कम्स इन. म्हणजे इथे लिहिल्या डेबिट वॉट कम्स इन, जेवढं गरजेचं आहे तेवढंच लिहा. आता क्रेडिट आला लिहू नका कारण हे फक्त डेबिट रिअल जे आहे अकाउंटमध्ये डेबिट डॉट कम्स इन असं का लिहिलं? कम्स इनच आहे ना रूलमध्ये, एवढंच आहे तेवढंच लिहिणार. खाली कोणतं आहे? पर्सनल अकाउंट. इथे बघूया प्रोप्रायटर इज गिवर, मग आता आपला नियम काय आहे? डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. आता गिवर आहे म्हणजे आपण इथे लिहूया क्रेडिट द गिवर, तेवढाच नियम घ्या जेवढा गरजेचा आहे. ठीक आहे, आता बोलूया डेबिट इथे म्हटलं की नाही ते कोणतं अकाउंट असणार आहे, अकाउंट इन्व्हॉल्व्ह जे असणार आहे तिकडे लिहायचं. कोणतं अकाउंट डेबिट होईल? एकच अकाउंट आहे कॅश आणि ते आपण म्हणतो डेबिट होणार म्हणून इथे लिहूया डेबिटेड मध्ये कॅश. आता इथे नाही होणार, एका वेळेस ते एका ठिकाणी दिसतं डेबिट किंवा क्रेडिट, इथे दिसलं म्हणजे इकडे नाही. आता इथे म्हणूया क्रेडिट द गिवर, क्रेडिट होणार आहे कोण अकाउंट, कोणतं अकाउंट इन्व्हॉल्व्ह झालंय? कॅपिटल. आता क्रेडिट इथे बघा क्रेडिटेड म्हटलंय. ओके, तर इथे लिहिणार मी काय अकाउंट ना कॅपिटल अकाउंट, इथे काय नाही. ओके, म्हणजे इथे दिलेलं नाव एक तर ते डेबिट कॉलम मध्ये ठेवता येईल किंवा क्रेडिट कॉलम. ठीक आहे, आता पहिली बाजू केलेली आपण. हा, आता एवढं लक्षात घ्या हा आपला जस्ट पहिला क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला कितपत कळतोय हे मला तुम्ही सांगणार आहातच, पण मी असं म्हणणार नाही की पहिल्या फटक्यातच तुम्हाला अख्खाच अख्खा प्रॉब्लेम आहे तसा समजून येईल. पण तुम्ही जर प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा पाहिला त्याचे महत्वाचे टर्म्स किंवा जे आपण जे काही महत्वाच्या गोष्टी ते करत आहोत त्याचं लक्षात घेतल्या लक्षात ते येईल. आणि अजूनही आपण आणखी थोडे प्रॉब्लेम्स घेणार आहोत, त्यामुळे याच्या सातत्याने तुम्हाला नक्कीच समजू शकतं की आपण काय करत आहोत. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट नवीन आहे, तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. आता पुढे बघूया पुढचं ट्रान्झॅक्शन तुमच्या समोर लिहिलेलं आहे, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट, उधारीवर आहे म्हणजे ते कॅश नाही हा, उधारीवर घेतलेलं आहे. कुणाकडून? अजयकडून, 10,000. आता जर उधारीवर घेतलाय तर व्यक्तीचं नाव लक्षात ठेवावं लागतं म्हणजे अजयचं नाव लक्षात ठेवावं लागेल आणि ते सरळ सांगितलंय परचेस झालेलं. ओके, सो आता इथे आपण लिहायला पाहिजे दोन्ही अस्पेक्ट. एक मला परचेस हा अस्पेक्ट दिसला, बरोबर की नाही? तर आता परचेसला काय म्हणूया? परचेस इज अँड एक्सपेन्सेस. का एक्सपेन्सेस? परचेस हा खर्च आहे, परचेस मधून पैसे जाणार, ओके नाही? आणि दोन, आता कॅश तर दिली नाहीये म्हणजे त्याचं नाव घ्यावं लागेल जो इथे आहे अजय, अजय इज. ओके, आपण परचेस केला अजय कडून म्हणजे अजयने दिला की नाही? ओके, म्हणजे अजय इज गिवर लिहिला. अच्छा, आता याच्यात असणारा अकाउंट पहिल्या लाईन मध्ये असणारा अकाउंट कोणता आहे तर सरळ दिसतंय परचेस. इथे लिहूया परचेस. याच्यामध्ये असणारा अकाउंट कोणता आहे? अजय, अजय. ओके, क्लासिफिकेशन करायचं, परचेस अकाउंट कोणत्या प्रकारामध्ये येईल? पर्सनल, रिअल की नॉमिनल? जर तुम्ही त्याला एक्सपेन्स म्हणता तर ऑफकोर्स नॉमिनलच जाणार ना ते, येस नॉमिनल अकाउंट. क्लासिफिकेशन मध्ये तीनच असतात. ओके, आता इथे अजय कोणत्या प्रकारचं अकाउंट बनणार आहे? अजय नाव आहे म्हणजे पर्सनल अकाउंट.
आता घ्यायचा आहे नियम. एक्सपेन्स आहे म्हणजे एक्सपेन्स इन्क्लूड असणारा नॉमिनलचा रूल कोणता. तर नॉमिनल मध्ये म्हणतो आपण डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. एक्सपेन्स म्हटलंय म्हणजे डेबिट मध्येच असणाऱ्या डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. आणि हा गिवर आहे आणि पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा गिवर साठीचा रूल तोच लिहायचा, क्रेडिट दी गिवर. ठीक आहे. आता अकाउंट सांगायचे, डेबिट म्हणजे या कॉलम मध्ये, क्रेडिट म्हणजे या कॉलम. कोणतं अकाउंट आलं ते परचेस, ते डेबिट मध्ये. आणि क्रेडिट अकाउंट कोणतं आहे. ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. कॅश सेल्स. ठीक आहे. आता कॅश सेल आहे पुढचं ट्रान्झॅक्शन. तर मग आता म्हणूया इथे काय, तर सेल केला, सेल हे ट्रान्झॅक्शन. मी ते लिहितो सेल. सेल केला तर काय आपण त्याला म्हणणार आहोत. परचेस जसा एक्सपेन्स झाला होता तसं सेल काय होणार. सेल इज अन इन्कम हो ना. बरोबर. आणि कॅश आली ना, सेल केल्यावर पैसे येतात ना. हो, कॅश कम्स इन असं एका लाईन मध्ये सांगायचं असतं. डिस्क्रिप्शन वर्णन करायचं आहे. आता याच्यात आलेलं अकाउंट कोणतं, तर सेल अकाउंट. याच्यात आलेलं अकाउंट कोणतं, तर कॅश अकाउंट. सेल अकाउंट कोणतं होणार आहे, जर त्याला तुम्ही इन्कम म्हणता तर नॉमिनलच झालं ना. येस, अकाउंट खोलवायचं त्याच्यामध्ये. कॅश अकाउंट कोणतं अकाउंट, मगाशी पाहिलं आपण, हे रिअल आहे. आता रूल घेऊया. इन्कम म्हटलं म्हणजे नॉमिनलचा, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आणि रिअल म्हटल्यावर कॅश कम्स इन आहे ना. डेबिट वॉट कम्स इन, रूल लिहायचा आहे. सिंगल रूल लिहिणार. ओके ना. ठीक आहे. आता पुढे पुढे काय करायचं आहे आपल्याला, लिहायचं डेबिटवाला काय आणि क्रेडिटवाला. जर हे क्रेडिट म्हटलंय तर इथे क्रेडिटला जाऊ द्या, हे डेबिट म्हटलंय तर डेबिटला येऊ द्या. क्रेडिट काय होणार आहे, सेल्स अकाउंट. डेबिट काय म्हटलेलं आहे, कॅश अकाउंट. म्हणजे इथे येणार कॅश. बघा, लक्षात घ्या, सिमिलरिटी बघा कशी येते आहे. आता पुढे रिसिव्ड कमिशन. कमिशन मिळालं, कमिशन रिसिव्ह शॉर्टमध्ये लिहिलं. इज कमिशन रिसिव्ह हा इन्कम आहे, आपण आधी डिस्कस केलं आहे. कमिशन रिसिव्ह इज अन इन्कम. आता दुसरी बाजू लिहावी लागेल ना त्याची. काय, कमिशन रिसिव्ह केलं म्हणजे पैसेच मिळणार ना, कॅश येणार ना. येस, कॅश कम्स इन. इथे असं म्हटलं नाहीये कॅश, पण शेवटी येणार कॅशच, आपल्याला समजायला हवं ते. ओके ना. ओके, कमिशन रिसिव्ह हा जर इन्कम आहे तर याच्यात अकाउंट कोणतं आहे, तर कमिशन रिसिव्हडच म्हणायचं. जागा कमी असल्यामुळे मी शॉर्टमध्ये नाव लिहिलेलं आहे, तुम्ही पूर्ण लिहू शकता. ठीक आहे. कॅश कम्स इन म्हणजे कॅश अकाउंट मिळालं. आता अकाउंटची कॅटेगरी लिहूया. कमिशन रिसिव्ह अकाउंट जर इन्कम असेल तर ते म्हणणार कोणतं अगेन, नॉमिनल अकाउंट. आणि कॅश कोणतं अकाउंट म्हणणार, रिअल अकाउंट. रूल लिहायचा आहे, जर इन्कम आहे तर वर लिहिलं त्याप्रमाणेच, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आणि कॅश आहे, कम्स इन होती आहे म्हणजे डेबिट वॉट कम्स इन. बघा रूलचा वापर कसा होतोय तो, म्हणून सांगितलं रूल पाठांतर हवेत तुम्हाला. क्रेडिट म्हटलंय म्हणजे क्रेडिट कॉलम मध्ये जाऊ द्या, डेबिट म्हटलंय म्हणजे डेबिटला जाऊ द्या. काय लिहिणार, अकाउंटचं नाव. आता हे क्रेडिट म्हटलंय म्हणजे कमिशन रिसिव्ह क्रेडिटला गेला, शॉर्टमध्ये लिहितोय. आणि हे डेबिट म्हटलंय म्हणजे डेबिटला जाऊ द्या. काय, कॅश. आता फायनल जी पाचवी ट्रान्झॅक्शन एंट्री होती त्यासाठी आपण ट्राय करूया. पेड रेंट रुपीज 800, पेड केलेला आहे, रेंट दिलाय. तो रेंट इज अँड एक्सपेन्सेस असं म्हणूया. हा पहिली बाजू झाली. आणि पेड केलं म्हणजे काय देणार आहात तुम्ही, कॅश ना. कॅश गेली आपल्याकडून यावेळेस, कॅश गोज आउट असं म्हणूया. अकाउंट कोणतं येणार, इथे येणार रेंट अकाउंट. इथे काय येणार, कॅश अकाउंट.
रेंट अकाउंट म्हणजे एक्सपेन्स, आणि एक्सपेन्सला आपण काय म्हणतो नॉमिनल अकाउंट, क्लासिफिकेशन अकाउंटचं करतो, आणि हे रिअल अकाउंट. आता घ्यायचा आहे नियम, नियम घेऊया. नॉमिनलचा नियम एक्सपेन्स आहे ना, सो डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. रिअल अकाउंटचा नियम कॅश गोज आउट आहे, सो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट असं लिहिणार. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता डेबिट म्हटलंय तर डेबिटला लिहूया, क्रेडिट म्हटलंय तर क्रेडिट कॉलमला जाऊ द्या. काय अकाउंटचं नाव, कोणतं अकाउंट घेतलंय, रेंट, रेंट अकाउंट, आणि हे कॅश. तर आपण एकूण पाच ट्रान्झॅक्शन घेतले होते, आणि पाच ट्रान्झॅक्शनला आपण अशा पद्धतीने अनालिसिस केला, म्हणजे एका ट्रान्झॅक्शनला फोडून 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 शेवटी त्यांचे अकाउंट काय डेबिट आणि काय क्रेडिट होणार हे आपण शिकलेलो आहोत. याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे, म्हणजे एवढंच नाही आहे की नाही, पुढच्या टॉपिकमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. सो तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, जर तुम्हाला नाही समजलं असेल तुम्ही सांगा मला, त्याप्रमाणे आपण आणखी काहीतरी प्रयत्न करू शकतो समजण्यासाठी. ठीक आहे, आता हा काय आपण एकच प्रॉब्लेम नाही घेणार आहोत, तसे आणखी आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत, ज्या पद्धतीने तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे तो समजू नये, कारण याचा उपयोग पुढेही होणार आहे. रूलचा वापर कसा केला, अकाउंट्स कसे शोधले, क्लासिफिकेशन कसं झालं, अनालिसिस कसं केलं, हे सगळं समजून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, हे प्रत्येक ठिकाणी सध्या तरी तुम्हाला यावर्षी उपयोगी पडणारच आहे. ओके, आणि हे गरजेचं आहे तुम्हाला समजणं. सो तुम्हाला हे समजलं की नाही तुम्ही नक्कीच सांगा, याप्रमाणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू शकतो आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचं. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण एवढाच घेणार आहोत, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, आणि हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा. ओके, आपण भेटूया मग पुढच्या व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.